महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या मावळ्यांची या राष्ट्राच्या सन्मानाची प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला शौर्य 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 आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला कर्म शौर्य कर्म शौर्य प्राण शौर्य शौर्य अगं आले असते मी पण मेघनाचा 10वीचा रिझल्ट आहे ना हो अगं 95% गेल बघती आणि त्या किटी पार्टीतल्या सगळ्या मैत्रिणी जळतात हा मेघनावर अगं बघ सगळ्यांच्या नाकावरती चुनकशी पार्टी ठेवते ते तू ये बरं का अगं हो मी तयारी पण सुरू केली हा पार्टीची तू ये नक्की मम्मा मी चालली हा अगं मेघना थांब ना हे मी करते तुला फोन अगं तुझा रिझल्ट आहे ना आज हो म्हणूनच तर चालली आहे शाळेत अगं शाळेत जायची काय गरज आहे नेटवर बघूयात की घरीच अगं मम्मा आम्ही सगळे फ्रेंड्स जमणार होत ना शाळेत तर तिकडे एकत्रच बघू रिझल्ट अगं सोड ग तुझ्या त्या लो क्लास फ्रेंड्सला आता तू प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये जाणार आहेस आणि तुझे फ्रेंड्स कसे कूल असले पाहिजे नाही का मम्मी माझे सगळे फ्रेंड्स कूलच आहेत ओके बाय मेघना मेघना ही मुलगी पण ना मेघना ए मेघना तुमची लाडकी शाळेत गेलीये शाळेत आता कशाला फ्रेंड सोबत रिझल्ट बघायचाय म्हणे ओके ओके काय तिला म्हटलं घरी नेटवर रिझल्ट बघूया तर नाही म्हणाली असू दे ग असू दे काय हो तुम्ही ना फार डोक्यावर चढवून ठेवलं ना तिला ते जाऊ दे ग आधी रिझल्ट डिक्लेअर झाला की नाही ते मला सांग असं कसं शक्य गॉड स्टुपिड मेघना काय केलंस हे काय झालं किती पर्सेंट मिळाले तिला नाक कापलं मेघनानं आता मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार सगळ्या किटी पार्टीवाल्या मैत्रिणी माझ्या हसतील आता माझ्यावर मी तर पार्टीची पण तयारी करून ठेवली होती अगं काय झालं ते तरी सांगतील फक्त 89% 89% आता पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन कसं मिळणार तिला किती वेळा सांगितलं अगं अभ्यास कर पण ही मुलगी सतत फोनवर असायची या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस तू लक्ष नाही दिलंस तुला माहिती होतं आपली मुलगी 10वीला आहे हे महत्त्वाचं वर्ष आहे तिचं पण तुला तुझ्या किटी पार्टीतून वेळ मिळाला तर ना माझ्या एकटीची मुलगी आहे का ती तुम्ही किती अभ्यास घेतला हो तिचा झालं आता तुझं सुरू थांबा फोन लावते तिला फोन पण बंद लागतोय काय फोन बंद आहे पर्सेंटेज कमी पडले म्हणून टेन्शन नाही ना घेतलं जीवाचं काहीतरी बरं वाईट करून गेल ती ओ काय बोलताय तुम्ही नाही तू एक काम कर तू आधी तिच्या मैत्रिणींना फोन लाव लाव मैत्रिणीचा नंबर नाहीये माझ्याकडे काय मेघनाच्या एकाही मैत्रिणीचा नंबर नाहीये तुझ्याकडे तशी गरजच पडली नाही हो कधी कशाला गरज लागेल तुला हजार मैत्रिणींचे नंबर असतील तुझ्या मोबाईल मध्ये पण तिच्या एकाही मैत्रिणीचा नंबर नाहीये अरे आई आहेस की कोण आहेस तू तुला काय काळजी वगैरे वाटते की नाही तिची अह
अरे आज दहावीचा रिझल्ट आहे ना, मग शाळेचा गेट बंद काय? आजकाल सगळे इंटरनेटवर रिझल्ट बघतात. 10-12 पोरं आली होती, रिझल्ट बघून निघून गेली. आता पुन्हा कोणी विद्यार्थी आला तर पुन्हा गेट उघडेल. माझी मुलगी मेघना इथे आली होती मैत्रिणींबरोबर, ती कुठे आहे? आत्ता कुणीच नाही साहेब, आत्ताच चेक करून गेट लावलंय. मग मेघना गेली कुठे? सर, माझी मुलगी मेघना तिचा 10वीचा रिझल्ट बघायला गेली होती, पण नंतर घरी आलीच नाही हो. सर, मोबाईल पण बंद लागतोय तिचा. नापास झाली आहे का? नापास? अहो 89% मिळाले तिला. अपेक्षेपेक्षा जास्त आहेत का कमी आहेत? तसे खूप कमी आहेत हो. आम्हाला वाटलं 94-95% मिळवील ती, पण मला खूप काळजी वाटते हो तिची. कसं आहे, दरवर्षी निकालाच्या दिवशी जिथे आत्महत्या होण्याच्या शक्यता जास्त असतात अशा ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवतो, पण आजकालची मुलं नवीन नवीन जागा शोधून काढतात. सर, जुन्या पुलावरून उडी मारून एका मुलीने आत्महत्या केली. काय? हो सर. चला. रेणुका, पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके सर. मुलांच्या कोवळ्या मनावर त्यांच्या परीक्षांच्या निकालाचा तणाव खूप परिणाम करतो. आई वडील आपली अधुरी राहिलेली स्वप्न आपल्या मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात, क्षमतेपेक्षा त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. मेघना सुद्धा अशाच अपेक्षांना बळी ठरली होती का? मेघनाच्या गायब होण्यामागे काही वेगळंच कारण होतं? फक्त कमी मार्क मिळाले म्हणून घर सोडून गेली की अजून काही कारण होतं? दुसरं काही कारण असण्याचा प्रश्नच येत नाही सर. मार्क्स कमी पडल्यामुळेच निघून गेली आहे सर ती. हो, तिच्यावर खूप प्रेशर होतं. प्रेशर मी एकटीच टाकत नव्हते काही. हे बघ, तू एकटी प्रेशर टाकत होतीस, तुझ्या त्या हायफाय सोसायटीतल्या मैत्रिणींसमोर नाक वर करून मिरवायचं होतं तुला. हे बघा उगा, मला तोंड उघडायला लावू नका आता. एक मिनिट शांत राहा. काय चाललंय इथे? आम्ही तुमच्या हरवलेल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही? मेघनाचा फोटो तुमच्याकडे? हो आहे मोबाईल मध्ये. मेघना स्कूटी चालवत होती? हो. माझी मेघना खूप हुशार आहे, कमी वयातच गाडी चालवायला शिकली. 10वीतली 15-15 वर्षी मुलगी, तिच्याकडे लायसन्स होता? बरं, तुमचा कोणावर संशय? म्हणजे जुना बदला घेण्यासाठी किंवा कोणी किडनॅप वगैरे केलं असेल असं? नाही सर, असं आमच्या बरोबर कोण कशाला करेल? नाही सर, असं काहीच नाहीये. तुम्ही बसा, मी तुम्हाला बोलवतो. सर, परीक्षेत कमी मार्क्स मिळाले ही शक्यता आहे, पण कदाचित आई वडिलांच्या भांडणामुळे वैतागून कुठेतरी निघून गेली असेल तर? इतरही काही कारण असू शकतात, पण आपण सर्व पर्याय ओपन ठेवून चौकशी करू. रेणू, काही काम कर, त्या स्कूटीचा फोटो, स्कूटीचा नंबर आणि मेघनाचा फोटो सर्व पोलीस स्टेशनला पाठवून दे. ओके सर. एक्सक्यूज मी सर. सर, मेघनाच्या मोबाईलचा कॉल लॉग्स डेटा आलाय. तिने शेवटचा कॉल अमोल जोशीला केला होता आणि त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. मेघनाचा मोबाईल शेवटी जिथे बंद झाला
ती लोकेशन ट्रेस कर आणि त्या अमूलच्या घरचा पत्ता शोधून काढ. ओके सर. अमोल असाच चांगले मार्क मिळवत रा, खूप मोठा हो. त्याला किती गोड खाऊ बोलशील, आता मला डायबिटीस ची औषधे घ्यायला हवी आहे. अमोल जोशी माझाच मुलगा आहे. काय झालं साहेब? तू मेघनाला ओळखतोस? हो सर, मी बेस्ट फ्रेंड आहे. सर काही प्रॉब्लेम झालाय का? काय नाही, जस्ट रुटीन चौकशी चालू आहे. कुठे असेल ती आता? सर तिच्या घरी असेल. तू मेघनाला शेवटचं कुठे भेटलास आणि काय बोलणं झालं तुमच्यात? सर आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र रिझल्ट बघायचं ठरवलं होतं. मेघना सुद्धा तिथे आली होती. कमी मार्क्स मिळाल्यामुळे थोडी अपसेट होती ती, त्यामुळे ती घरी जाते असं सांगून शाळेतून निघून गेली. थोड्या वेळाने आम्ही सगळे मित्रसुद्धा आपापल्या घरी जायला निघालो होतो. त्यावेळी मला एका ठिकाणी ती एकटीच बसलेली दिसली. मेघना, मेघना अशी का शांत बसलीस इथे? अमोल तू प्लीज मला एकटीला सोड. अगं पण मेघना काय झालंय ते तरी सांग ना. अमोल तुला म्हणाले ना मला नाही बोलायचंय कोणाशी. हे बघा ऐक ना, मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना. हा मानतेस ना मला तुझा बेस्ट फ्रेंड? मग मला नाही सांगणार तू काय झालं ते? अमोल मला घरी जायला खूप भीती वाटते रे. किती कमी मार्क्स मिळालेत मला, आई बाबा खूप ओरडतील. हो मला कळतंय, पण मला सांग इथे बसून काय होणार आहे का? कधी ना कधी घरी जावंच लागेल मेघना. पण मी त्यांना काय सांगू? बघ मला माहिती आहे सगळं, पण जे आहे ते सांग ना. तुला जितका वेळ अभ्यास करायला मिळायला हवा होता तितका मिळाला नाही असं म्हणून सांग. मी तिला खूप समजावलं सर. मी तिला म्हटलं घरी जा आणि मग मी सुद्धा माझ्या घरी निघून आलो. तिला दुसरं कुठलं टेन्शन होतं? नाही. कोणाशी भांडण तंटा? नाही. तिला कोणी बॉयफ्रेंड? माहीत नाही सर. तू एक काम कर, जिथे तू मेघनाला शेवटचा भेटलास ती जागा मला दाखव. ठीक आहे? ठीक आहे सर. आणि तुम्ही थांबा, अमोला परत सोडण्याची व्यवस्था मी करतो. चल. सर इथेच भेटली होती मेघना मला. रेणुका आजूबाजूला चौकशी करा, काही माहिती मिळते का बघा. हो सर. अमोल तुला मेघना काही म्हणाली होती का रे? ती कुठे जाणार आहे, काय करणार आहे? नाही, पण हा कमी मार्क्स मिळाल्यामुळे घरी जायची भीती वाटते असं म्हणत होती ती. अमोल मेघनाच्या बॉयफ्रेंडचं नाव काय म्हणालास तू? सर मी कुठे कोणाचं नाव सांगितलं? मला तर हे सुद्धा माहीत नाही आहे की तिचा बॉयफ्रेंड होता की नव्हता ते. सर मेघनाचा मोबाईल जिथे बंद पडला ते लोकेशन मिळालं सर. कुठे येते? इथून जवळ जुन्या मार्केटच्या पलीकडे एक सुनसान रस्ता आहे, तिथे तिचा मोबाईल बंद पडला. चला. सर इकडेच मेघनाचा मोबाईल बंद पडला, हेच लास्ट लोकेशन आहे सर. म्हणजे मेघना बहुतेक इथूनच गायब झाली असावी. एक काम करा, आजूबाजूला तपास करा, काही सापडते का बघा. ओके सर. मोबाईलवरच्या फिंगरप्रिंटच्या डिटेल्स काढ. काहीतरी क्ल्यू नक्की सापडेल आपल्याला. हो सर. मेघना गायब झाल्यामुळं सगळीकडेच खळबळ उडाली होती.
सगळे पालक आपापल्या मुलांच्या संपर्कात राहिले. ज्या मुलांना परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले होते ते पालक तर अधिकच सतर्क झाले आणि मुलांना रागावण्याच्या ऐवजी जे झालं ते झालं, यापुढे चांगला अभ्यास कर असा समजुतीचा सूर वापरू लागले. मेघनाच्या आई वडिलांनी टीव्ही आणि पेपर्समध्ये जाहिरात देऊन आणि रस्त्या रस्त्यावर पोस्टर शिटकून मेघनाला आवाहन केलं की तुला कमी मार्क्स पडलेत म्हणून आम्ही तुझ्यावर रागवलं नाहीये, तू परत ये, तुला कोणीही बोलणार नाही. सर, मोबाईलवर एकाच प्रकारचे फिंगरप्रिंट्स मिळाले. म्हणजे मेघनाच्या घरातून आम्ही तिच्या वापरातल्या काही वस्तू घेतल्या होत्या, त्यावरचे तिचे ठसे आणि हे ठसे मॅच झालेत सर. म्हणजे ह्या मोबाईलला मेघना व्यतिरिक्त कोणी हात लावलेला नाहीये. आणि हा अमोल आपल्यापासून काहीतरी लपवतोय. सर, कदाचित लहान असल्यामुळे पोलिसांना घाबरला असेल. नाही, त्याला नक्कीच काहीतरी माहिती आहे, कारण त्याची आपण चौकशी केली ती त्याच्या वडिलांसमोर आणि मेघनाच्या आई वडिलांसमोर. त्याला एकट्याला गाठून विश्वासात घेऊन जर विचारपूस केली ना तर आपल्या नक्कीच महत्वाचं काहीतरी हाती सापडेल. अरे अमोल, एक मिनिट एक मिनिट. हा सर. अरे अमोल, घाबरू नकोस, इथे जरा कामासाठी चाललो होतो, तुला बघितलं आणि गाडी थांबवली. ऍडमिशन वगैरे झाली? हो सर, फॉर्म भरलाय. तू हुशार विद्यार्थी आहेस, तुला ऍडमिशन मिळेलच. बरं, चालला होतोस कुठे? सर, असंच फिरतोय सायकलवर. अमोल, ही मेघना तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना? हो सर. हे बघ, तुझ्या बेस्ट फ्रेंडला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण तू जर आम्हाला काही माहिती दिलीस तर आम्ही तुझ्या मैत्रिणीला लवकरच शोधून काढू. अशी माहिती जी मेघनाच्या आई वडिलांसमोर आणि तुझ्या वडिलांसमोर तू मला देऊ शकला नव्हतास. सर, घाबरू नकोस. हे बघ, आपण मित्र आहे समज, पण तुला प्रॉमिस करतो तुम्हाला जे काही सांगणार ते मी कोणालाच सांगणार नाही. सर, मेघनाला एक बॉयफ्रेंड आहे. कोण आहे ते? दीपक. दीपक नाव आहे त्याचं. सर, खूप वाईट मुलगा आहे तो. दीपक जोड ना प्लीज, आ दुखतय यार. दीपक दुखतय ना, मग उशीर का झाला? दीपक दीपक नको ना, हात सोड तिचा. ए चवणी, चल निक, चल. ए माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. दीपक गर्लफ्रेंड आहे. तुला मारेन आता, काय पण करेन. ए निघाला सांगायला. ए अमोल, जा ना यार तू. मेघना तुला किती वेळा सांगितलं याच्या नादी नको लागू म्हणून. ए दीपक, शिमने तुझी चोच आहे ना, कायमची पाच करणं बंद करीन. कळलं काय? मेघनावर आपलं प्रेम आहे आणि जर ती मला सोडून गेली ना तर तिला एक कायमचं जग सोडून जावं लागेल. तुला सोडून जायचं आहे. दीपक, दीपक सोड ना. अमोल, अरे दीपक सोड ना त्याला. चल. तर दीपक नेहमी तिला मारण्याची, गायब करण्याची धमकी द्यायचा. हा दीपक कुठे राहतो माहिती आहे तुला? हो सर. मामाला बघून पळालास का? साहेब पळालास का? साहेब, तुम्ही जुगार करतो. मला वाटलं तुम्ही माराल म्हणून पळालो. साहेब, मेघना शेवटचं केव्हा भेटलास? केव्हा भेटलास? साहेब, तिच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी. साहेब, म्हणजे आमचं ठरलं होतं तिच्या स्कूटरवरून फिरायला जायचं. साहेब, माझं तिच्यावर खरं प्रेम होतं. साहेब, मी का पळवून नेऊ? साहेब, रिझल्टच्या दिवशी कुठे होतास? नाही नाही साहेब, तेव्हा तेव्हा नाही भेटलो. साहेब, नाही साहेब, खरं बोलतोय. साहेब साहेब, तेव्हा बिझी होतो मी. बिझी होता? बिझी होता. पत्ते खेळ होता ना? जुगार खेळ होता. मामाला भेटायला गेलेलो साहेब. रामवाडी. रामवाडी? हा साहेब.
रेणुका, ह्याच्या मोबाईलच्या लोकेशन डिटेल्स मागून घे. क्या खरंच रामोडीत गेला होता की मेघना जिथून गायब झाली त्या एरियात गेला होता? हो सर. आणि मेघनाच्या मोबाईलच्या मुवमेंट्स बरोबर ह्याच्या मोबाईलच्या मुवमेंट्स मॅच होतात का ते बघ. हो सर. मला सर्व रिपोर्ट्स हवे आहेत. ठीक आहे. हॅलो. मेघना आमच्या ताब्यात आहे. काय? जर ती जिवंत परत हवी असेल तर 10 लाख रुपये ताबडतोब आमच्या बँक अकाउंट मध्ये भरा. हॅलो. अकाउंट नंबर मी मेसेज करतो. हॅलो, कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की पोलिसांना कळवलं तर मेघनाचे तुकडेही बघायला मिळणार नाही. हे बघा, तुम्ही तुम्ही कोण बोलताय? मला मला प्लीज सांगा तुम्ही. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो, काय झालंय? कोणाचा फोन होता? मेघनाला कुणीतरी पळवून नेलंय आणि 10 लाख रुपये अकाउंटवर टाकायला सांगितलेत. नाहीतर नाहीतर दीपकच्या मोबाईलचा लोकेशन डेटा सापडलाय सर. तो खरंच त्याच्या मामाकडे रामवाडीला होता. अच्छा. हॅलो 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 इन्स्पेक्टर सर, मी समीर मोरे बोलतोय. मला आता प्रायव्हेट नंबरवरून फोन आला होता. त्यांनी मला मेघनाला आमच्या किडनॅप केलंय. एक अकाउंट नंबर दिलाय त्यांनी, त्याच्यावर मला 10 लाख रुपये टाकायला सांगितलेत आणि नाही टाकले तर. मोरे, काम करा, तो अकाउंट नंबर मला लगेचच मेसेज करा. हो हो, मी करतो. पण माझ्या मेघनाला काही होणार नाही ना साहेब? हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मेघनाला आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. हो सर. रेणुका, या समीर मोरेंच्या मोबाईलवरती एका प्रायव्हेट नंबरवर फोन आला होता खंडणीकरिता. मोबाईल कंपनी जाऊन त्या नंबरचे कॉल डिटेल्स मागून घे आणि तुला मी एक बँक अकाउंट नंबर SMS करतो. बँकेत जाऊन ते अकाउंट कोणाच्या नावावर आहे पूर्ण माहिती मला हवी. ओके सर. म्हणजे समीरने स्वतःच्याच मोबाईलवरून मित्राकरवी स्वतःला धमकी द्यायला लावली आणि 10 लाख मागितले. शक्यता आहे सर. तुमचा दुसरा मोबाईल कुठे आहे? माझ्याकडे हा एकच मोबाईल आहे. मेघनाला कुठे ठेवलाय? काय अहो, आमची मुलगी घरातून निघून गेली आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येऊन कंप्लेंट केली आणि तुम्ही मलाच काय विचारताय? मेघनाला कुठे लपवून ठेवलाय? पटपट बोलायचा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने वदवून घेता येतं. अहो, मी माझ्या मुलीला कशा लपवून ठेवेन? तुम्हाला ज्या प्रायव्हेट नंबरांना खंडणीसाठी फोन आला होता ना, ते सिम समीर मोरे म्हणजे तुमच्या नावावर रजिस्टर आहे. म्हणजे ते सिम तुम्ही तुमच्या मित्राला दिलं आणि खंडणीसाठी धमकवायला सांगितलं. स्वतःच्याच मुलीला लपवून स्वतःकडनं 10 लाखाची खंडणी मागितली का? ओ, मी मी सांगते का ते हे सगळं माझ्या मायरच्यांनी दिलंय, तरी यांची हाव संपली नाही. आता माझ्या मायरच्यांकडनं पैसे उकळण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय? अहो, तुम्ही बाप आहात का कसा आहे? 10 लाखासाठी तुम्ही स्वतःच्या मुलीला शी. एक मिनिट, तुमची काहीतरी गडबड होते. हे बघा, मी नवीन सिम कार्ड विकत घेतलेलंच नाहीये, तर ते माझ्या नावावर रजिस्टर कसं असेल? खरं बोलताय? मी देवाची शपथ घेऊन सांगतो, या समीर मोरे माणसाच्या नावाने तुमच्या दुकानात एक सिम कार्ड इश्यू झालंय. हो सर. हे सिम कार्ड नेमकं तुम्ही कोणाला विकलंय? एक ग्राहकाला होता डॉक्युमेंट्स घेऊन, त्याला त्याच्या मालकाच्या नावाने सिम पाहिजे होती. मी पेपर चेक केले, सगळे बरोबर होते, इव्हन त्या मालकाची सही सुद्धा मॅच झाली. मग काय, सिम दिलं, अर्ध्या तासात सिम ऍक्टिवेट झालं. त्या माणसाने दिलेले मला पेपर्स बघायचे. हे डॉक्युमेंट्स माझेच आहेत, पण ही सही मी नाही केली. एक काम करा, तू हे सिम कार्ड ज्या दिवशी विकलं त्यावेळेचे मला CCTV फुटेज बघायचे. हा तर संतोष माझ्या गॅरेजमध्ये काम करतो. माझे डॉक्युमेंट्स मी याला दिले होते गॅरेजच्या लीगल कामासाठी. तुमचं गॅरेज कुठे आहे? चला दाखवतो. चला. संतोष, संतोष थांब, थांब, संतोष थांब.
बहुतेक पळून गेला. त्या संतोषचा मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे? हो आहे. रेणू का त्याचा नंबर सर्व्हिलन्सवर टाक आणि लोकेशन फाइंड आउट कर. हो सर. त्याच्या घरचा पत्ता माहिती आहे? हो माहिती आहे. चल निघूया. चल या सर. इथे सर हे बघा संतोषचं घर. हे तर बंद आहे. नाही टाळ तो. रेणू का घराचा कानाकोपरा शोधा. हो सर. समीर त्या संतोषचा जर फोन आला तर त्याची माफी मागितल्याचं नाटक करा आणि बहिरींच्या ऐवजी भारतातल्या कुठल्याही अकाउंटमध्ये पैसे भरतो असं त्याला सांगा. तू ज्याचा अकाउंट नंबर देईल त्याच्या मदतीने आपण त्याला पकडू. ठीक आहे सर. कोणीच नाही. कोणी नाही. चला. मेघनाच्या गायब होण्यामागं तिला परीक्षेत मिळालेले कमी मार्क्स हे कारण नाही हे आता उघड झालंय. खंडणीसाठी तिचं अपहरण झालं असेल असं समजून पोलिसांनी तपास सुरू केलाय. पण मेघना गायब होण्यामाग अजून इतरही काही कारण असू शकतील असा विचार करून पोलिसांनी आपलं खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लावलं. त्या परिसरातल्या जुन्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवलं आणि मेघनाच्या आई वडिलांचा कोणी गुप्त शत्रू तर नाही ना याची चौकशी सुरू केली. सर संतोषचा फोटो सगळीकडे डिस्प्ले केलाय आणि खबरी नेटवर्कही कामाला लावलंय. सर त्याच्या सगळ्या मित्रांवर आपल्या साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवणार आणि त्याच्या जवळच्या आणि लांबच्या सगळ्याच नातेवाईकांवर खबरी लक्ष ठेवणार. गुड रेणुका. एक्सक्यूज मी सर. हॅलो काय? हा ठीक आहे आम्ही पोहोचतोय. सर हायवे जवळच्या एका सुनसान रस्त्यावर एक स्कूटी सापडली आणि रंग मेघनाच्या स्कूटी सारखाच आहे. अच्छा चल रेणुका. एक काम करा आजूबाजूला तपास करा काय इव्हिडन्स सापडतोय का बघा. रक्त सुकून गेलंय म्हणजे किमान 10-12 तास तरी झाले असतील यावर बघा. रेणू काय काम कर ह्या स्कूटीच्या हँडलवरील ठसे घे. ह्या रक्ताचा डीएनए तपास. कदाचित हे रक्त मेघनाचं असू शकेल. आणि मेघनाच्या घरी जाऊन तिचा टूथब्रश त्याच्यावरील डीएनए या रक्ताच्या डीएनएशी मॅच होतोय का बघ. हो सर. सर स्कूटीवरील रक्ताचा डीएनए मेघनाच्या डीएनएशी मॅच झाला. सर म्हणते एकतर मेघना जखमी झाली असेल किंवा हे काम संतोष आणि दीपकने केलं असेल. पण सर दीपकच्या मोबाईल लोकेशन डिटेल्स नुसार तो त्या दिवशी रामवाडीत होता त्याच्या मामाकडे. म्हणजे मग एकच संशय उरला तो म्हणजे संतोष. तरी पण आपण सर्व पर्याय ओपन ठेवून चौकशी करू. कदाचित मेघनाला दुसऱ्या कोणीतरी किडनॅप केलं असेल तर. एक्सक्यूज मी सर. हॅलो काय? हा ठीक आहे आम्ही पोहोचतोय. सर एका मुलीची डेड बॉडी सापडली. चल हे बघा साहेब. रेणुका नाही आजूबाजूला काय सापडते का बघा. तर मेघना मला वाटतं तिला कोणी ऍक्टिव्हने मारलंय नसावं. मेघनाच्या डेड बॉडी पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर मोबाईल सापडला आणि 10 किलोमीटर विरुद्ध दिशेला स्कूटी सापडली. सर मेघना तिला जर संतोषने मारली असेल ना तर त्याला मदत करण्याची सगळ्यांची लिस्ट काढ आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दे. ओके. Ha ha ha!
मेघना मेघनाचा पीएम रिपोर्ट आलाय. डोक्यावर हॅमर झाल्यामुळे आत खूप रक्तस्राव झाला आणि त्यामुळे थोडं रक्त बाहेरही आलं सर. बाकी शारीरिक अत्याचार नाही. आणि हा सर, मृत्यूची वेळ परवाची म्हणजेच निकालानंतर लगेचची आहे सर. म्हणजे मेघनाने आत्महत्या केली नाही हे तर नक्की, म्हणजे तिचा खून झालाय. रेणुका, मेघनाची स्कूटी जिथे सापडली तिथे मी जातो आणि तिची डेड बॉडी जिथे सापडली तिकडे तू जा. नक्की तिथे काहीतरी सापडेल. हो सर. या स्कूटीने माझी गाडी ढोकली होती सर. अरे अरे एक अहो चुकून झालं जरा. खायच होतं दादा. काय खाय तुम्हाला? जरा बघून चालू जेव्हा. नाही गडबडीच होतं दादा, झालं प्लीज. चला निघा. काय म्हातारा आहे? कधी? दोन दिवस झाले. एवढी छोटी गोष्ट लक्षात कशी राहिली? सर ही स्कूटी आणि त्या म्हाताऱ्याला विसरू शकत नाही मी. म्हातारा? हो सर, म्हातारे होते ते. चेहरा आठवतोय? हा हा चेहरा आठवतोय सर. कमांडर घेऊन चालायला. चल ओके, मी फाईल चेक करतो आणि तुला फोन करून कळवतो. ठीक आहे. हा दोन मिनिटात करू. रिक्षावाल्याच्या सांगण्यावरून हे स्केच तयार केले सर. मला वाटतं संतोषने स्वतः मेघनाची डेड बॉडी जंगलात नेऊन टाकली असणार आणि तिची स्कूटी दुसरीकडे नेण्यासाठी ह्या म्हाताऱ्याची मदत घेतली असणार. तू एक काम कर, ह्या स्केचच्या झेरॉक्सकडून सर्व पोलीस स्टेशन आणि सर्व एरियामध्ये पाठव आणि तपास चालू ठेव. हो सर. एक वयस्कर गृहस्थ मेघनाची स्कूटी घेऊन जातात आणि जंगलात सोडून येतात हे माहिती मिळाल्यामुळं मेघनाच्या खून प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. तपासाच्या कक्षा रुंदावल्या. मेघनाचा खून कोणी केला आणि का केला या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणं गरजेचं आहे असं विचार करून पोलीस अधिकाऱ्यांनी सगळीकडे टीम्स पाठवल्या. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मेघनाचा खून एकानेच केला का अनेकांनी केलाय याचा अभ्यास आता पोलीस करत आहेत. मी तुम्हाला फोन करतो. ठीक आहे सर. संतोषचा पत्ता मिळाला. कुठे आहे तो? त्याच्या एका मित्राच्या घरी आहे. चला. साहेब मला नाही माहिती. साहेब का मारलं तिला? साहेब मी नाही मारलं, मी खरं सांगतो. साहेब नाही मारलं? नाही मी खरं सांगतो. खोटं बोलतो साहेब. मी नाही मारलं साहेब तिला. मला कळालं मालकांची मुलगी गायब झाली. कुठे गेली का गेली कुणालाच माहित नव्हतं. मग मी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. मालकाकडून खंडणी वसूल करण्याचं ठरवलं. त्यांच्या नावावर प्रायव्हेट नंबरचं सिम विकत घेतलं आणि त्यांना फोन करून धमकी दिली. मेघना माझ्या ताब्यात आहे असं खोटं सांगून त्यांच्याकडे मी खंडणी मागितली. माझ्या ओळखीचा एक कामगार बहरीनमध्ये राहतो, मी त्याला फोन करून त्याचा अकाउंट नंबर साहेबांकडे दिला. नाईक ओळखतो याला? मी यांना ओळखत नाही साहेब. मेघनाचा मृत्यू तिच्या निकालाच्या दिवशी लागला. परवा तू कुठे होतास? साहेब त्या दिवशी मोठं काम आलं होतं. गाडी धुत होतो. गाडी धुवायला अख्खा दिवस लागतो का रे शाण्या? साहेब त्या गाडीत रक्त सांडलं होतं. ते धुता धुता अख्खा दिवस गेला. त्या दिवशी मी गॅरेज सोडून कुठंच नाही गेलो. रक्त? हो साहेब. त्यांचं कोणीतरी ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालं होतं. त्यांना दवाखान्यात सोडून ते गाडी घेऊन इथं धुवायला आले होते. कोण होता तो? नाव विचारलं नाही साहेब. गाडीचा नंबर आठवतो? नाही साहेब. बरं, चेहरा आठवतोय? हो.
रेणुका स्केच आर्टिस्टना बोलून स्केच काढून घ्या. अरे हे तर मेघनाचा बेस्ट फ्रेंड अमोलचे वडील मंदार जोशी. चला मंदार जोशी. सर यांनीच माझ्याकडून गाडी वॉश करून नेली होती. तुमची गाडी कुठे आहे? खाली आहे. रेणुका यांची गाडी तपासासाठी लॅबमध्ये पाठव. गाडी किती धुतली असेल ना त्यामध्ये रक्ताचे पार्टिकल सापडतीलच. त्या रक्ताचा DNA आणि मेघनाचा DNA मॅच होतात का बघा. ओके सर. आपण हे यांचे वडील म्हणजे माझे सासरे. तुम्ही दोघे माझ्यावर पोलीस स्टेशनला चला. सर का पण काय झालंय? काही नाही रुटीन तपास चालू आहे. चला. का मारलं मेघनाला? बोला ना हत्यार कुठे आहे? प्लान करून मारलं का चुकून मारली गेली? बोल ना तुम्ही. का मारलं मेघनाला? का मारलं मेघनाला? का मारलं मेघनाला? का मारलं? सर रिक्षावाला आलाय घेऊन ये त्याला. त्याची स्कूटीवरनं जाणार माणूस हात का? हो सर हेच ते स्कूटीवरनं जाणार आहे 100% हेच. निघतो. बोला राजन जोशी. बोला ना. और आता तरी खरं बोला. तुम्हाला त्याची स्कूटीवरनं जाताना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार माझ्याकडे. शेवटी किती दिवस गप्प बसणार आहात तुम्ही? तुम्हाला बोलावंच लागेल. फिंगरप्रिंट रिपोर्ट आले. राजन जोशींच्या हातांचे ठसे हे स्कूटीच्या हँडलवरील ठशांसोबत मॅच झालेत सर. अच्छा चला फिंगरप्रिंट मॅच झाले तुमचे. आता तुम्हाला काहीच लपवता येणार नाही. बोला काय प्रॉब्लेम होता मेघनाशी तुमचा? का मारलं तिला? कसं मारलं? का मारलं तिला? का मारलं? का मारलं? का मारलं? का मारलं? तुम्हाला तर ना एवढ्या जीवावर उधारून मार खात आहेत पण काहीच बोलले नाही. सर ते नक्कीच कोणाला तरी वाचवतात. जो त्यांना त्यांच्या जीवापेक्षा प्रिय आहे. तुझे वडील आणि आजोबा कुठे आहेत माहितीये तुला? तुम्हीच घेऊन आलात सर त्यांना इथे. कशासाठी? चौकशीसाठी. मेघनाचा खून झालाय हे माहितीये का तुला? हो. तो खून कोणी केलं हे माहितीये? नाही. तुझ्या वडिलांनी आणि आजोबांनी खून केलाय? नाही. ते असं करूच शकत नाही. तसा त्यांनी गुन्हा कबूल केलाय? नाही ते शक्यच नाही. आणि आता कोर्ट त्यांना फाशी देणार आहे? नाही ते असं करूच शकत नाही. आणि आता फासावर लटकवण्यापासून तूच त्यांना वाचवू शकतोस. बोल खरं काय ते सांग मला. स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलंय सर आणि कोर्टाची उद्याची तारीखही मिळाली सर. अशी कॉन्क्रीट चार्जशीट तयार करा ना की त्याला फाशी द्यायला पाहिजे. ओके सर. ओके सर. सर माझ्या आजोबा आणि बाबांनी खरंच काय नाही केलंय. मेघनाचा खून मी केलाय सर. मी केलाय. मेघनाने तुला कितीतरी वेळा सांगितलंय की त्या दीपकच्या नादी नको लागू म्हणून पण तू ऐकतच नाहीस. तो खूप वाईट मुलगा आहे. अगं त्याचे सगळे मित्र गुंड आहेत. माझं ऐक मेघना त्याच्यामुळेच तुला कमी मार्क्स मिळाले. माझं ऐक मेघना त्याला विसरून जा. ही इज अ डर्टी बॉय. ठीक आहे तू जा मी जाते घरी. नक्की जाशील? हो मी जाईन. अमोल सॉरी म्हण. सॉरी कशासाठी? तू माझ्या बॉयफ्रेंडला डर्टी बॉय म्हणालास. अरे तू आहेस डर्टी बॉय. शट अप. ही इज अ गुड बॉय. ओके मेघना तुला त्याने वेड लावलंय. हो लागलाय मला वेड.
आधी सॉरी म्हण. मी सॉरी बोलणार नाही. शेवटचं बोलते सॉरी बोल. मी सॉरी बोलणार नाही. नाही बोलणार तू सॉरी? नाही. नाही बोलणार आहेस? नाही. हॅलो हॅलो बाबा, माझं आणि मेघनाचं भांडण झालं. रागाच्या भरात मी तिच्या डोक्यावर दगड मारला. आता रक्त येत आहे तिच्या डोक्यातून. बाबा मला खूप भीती वाटते. मी तिला सतत हाक मारतोय पण ती उठतच नाहीये. अरे अमोल मूर्खा, काय केलंस तू? बाबा कदाचित कदाचित मेघना मेलीये. अरे देवा, आता 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 कुठे आहेस तू? जुन्या रस्त्यावर आहे, लाल मंदिराच्या मागे. ओके, तू 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 थांब तिथेच, मी मी येतोय. ठीक आहे बाबा. बाबा ही ही तर मेली. अमोल गधड्या, अरे काय केलंस? बाबा चुकून झालं माझ्याकडून. तुला तुला इथे कोणी पाहिलं तर नाही ना? नाही. मग चला 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 इथून. अरे थांब, पोलिसांना समजलं ना तर याचं आयुष्य बरबाद होईल, करिअर संपेल याचं. चला उचला, चल चल. बाबा आता काय करायचं? एक काम कर, हिची बॉडी जाऊन तू जंगलात कुठेतरी फेकून ये. मी स्कूटी घेतो आणि मी टाकून येतो कुठेतरी. अमोल आता सरळ घरी जा, कोणाला काही बोलू नकोस, इवन आईला सुद्धा काही सांगू नकोस. तू निघ, चल लवकर निघ. मी मी मारणार नव्हतो तिला सर, पण तुझ्यातून खून झालाय हे तू पोलिसांना कळवायला हवं होतंस. खून लपवून तू आणखीन एक गुन्हा केलायस. पोलीस अधिकारी प्रकाश ढसाळ आणि रेणुका सुर्वेंनी ढाल महाराष्ट्राची बनत एका खुनाच्या रहस्याविरुद्ध मोठ्या शौर्याने लढत दिली आणि खऱ्या गुन्हेगारांना शोधून गाथा अभिमानाची लिहिली. तुम्ही ढाल महाराष्ट्राची बना, सतत चौकस आणि सावध राहून तुम्ही शौर्य दाखवा, खऱ्या गुन्हेगारांची माहिती उघडकीस आणून सर्वांचं आयुष्य सुरक्षित करून तुम्ही गाथा अभिमानाची लिहा. कारण तुम्हा प्रत्येकामध्ये दडलाय एक पोलीस. शौर्य, गाथा अभिमानाची, ढाल महाराष्ट्राची. सध्या सर्व जवळजवळ सर्व परीक्षा झालेल्या आहेत, 10वी 12वी तसेच युनिव्हर्सिटीच्या देखील परीक्षा झालेल्या आहेत. आता निकालाचे दिवस आहेत. बऱ्याचशा काय सर्वच पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगले मार्क मिळवावे, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवावं. कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे ही गोष्ट अगदी खरी आहे, परंतु सगळ्यांनाच खूप चांगले मार्क मिळतील असं देखील नाही. जरी कमी मार्क मिळाले तरीसुद्धा मुलांशी पालकांनी मैत्रीचं नातं ठेवलं पाहिजे, मुलांशी संवाद असला पाहिजे. आणि जरी थोडे कमी मार्क मिळाले तरीसुद्धा तू पूर्ण आयुष्यामध्ये नालायक ठरलायस अशी कुठंतरी भावना पालकांच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या वागण्यातून त्या मुलामध्ये येऊ नये याची सर्व पालकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय कधीतरी कमी मार्क मिळाले तरीसुद्धा पुढच्या परीक्षेमध्ये तू आणखी चांगलं परफॉर्म कर असं जेव्हा पालकांचा ॲटिट्यूड मुलांच्या लक्षात येतं तेव्हा मुलांना देखील आपली झालेली चूक लक्षात येते व ते पुन्हा पुढच्या परीक्षेमध्ये जोमानं काम करू शकतील.